नमस्ते मित्रांनो, गेटल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षण विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे, कारण 24 तासापूर्वीच 8वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात पत्रक काढलेलं असताना आपल्याच निर्णयाला स्थगिती देऊन पुन्हा या संदर्भामध्ये नवीन पत्र आता शिक्षण विभागाने काढलेलं आहे. त्यामुळे सरकारचा हा यूटर्न शिक्षक आणि शाळांमध्ये संतापाचा ठरत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण, चला सविस्तरपणे पाहूया. राज्य सरकारने काल परिपत्रक जारी करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि यामध्ये कोरोनामुक्त ग्रामीण जिल्ह्यामध्ये 8वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. मात्र आज सकाळी पुन्हा शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. 8वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्याच्या शासन निर्णयाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये गेल्या 1.5 वर्षांपासून शाळा बंद आहेत. मात्र आता राज्यातील कोरोनामुक्त भागामध्ये 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. गेल्या वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे आणि त्यानंतर आता राज्यातील काही भागातील लॉकडाऊनही उठवण्यात आले आहे. तसेच या भागातील शाळाही सुरू करण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला होता. त्याचबरोबर 18 वर्षापर्यंतच्या मुलांना सध्या तरी संसर्ग होण्याची शक्यता नाही, मात्र शाळा सुरू केल्या नाही तर भविष्यात त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणे कठीण जाईल. शाळा बंद पण मुलं घरी राहण्याचे अजून जे दुष्परिणाम लक्षात आले आहेत त्यामध्ये सामाजिक कौशल्यांचे नुकसान, मोबाईल इंटरनेटचा गैरवापर, गेमचे अडिक्शन, डिप्रेशन आणि या शिक्षणापासून वंचित राहणे, यामुळे मानसिक ताणामुळे काही मुलांनी केलेली आत्महत्या, घरगुती डॉमेस्टिक व्हायलन्सचे वाढते प्रमाण, बालविवाह, बालमजुरीचे वाढते प्रमाण, मुलींचे घर शेती कामामध्ये ठेवणे, अशा अनेक गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणावर सामाजिक नुकसान लक्षात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ हवा यासाठी कोविड मुक्त क्षेत्रामध्ये शाळा सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मात्र राज्य सरकार शाळा सुरू करण्याबाबत घाई करत असल्याचे लक्षात आल्यावर शिक्षण विभागाने त्यांचा हा निर्णय रद्द केलेला आहे.